एसटी आंदोलनामध्ये सुवर्ण मध्य शोधायला हवा, दोन पावलं दोघांनीही मागे जावं, अशी प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिलेली आहे। ते सांगलीमध्ये बोलत होते। दरम्यान हा राजकारणाचा भाग होता कामा नये असंही ते म्हणाले। सुरुवातीपासून हीच भूमिका मांडली होती की इथे कुठेतरी सुवर्ण मध्य साधायला हवा, दोन पावलं कोणीतरी पुढे यायला हवं, दोन पावलं कोणीतरी मागे जायला हवं आणि एसटी कर्मचारी जे आपले बांधव आहेत हा प्रश्न सुटायला हवा, त्यांचा प्रश्न सुटायला हवा। हा केवळ राजकारणाचा भाग होता कामा नये, कारण राजकारणाचा केवळ भाग झाला तर काय त्याचे दुष्परिणाम होतात हे आपण सगळ्यांनी अनुभवलेले, वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अनुभवलेले, तसे एसटीच्या बाबतीत होऊ नये। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे, ती म्हणजे एसटी संपावर राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। सूत्रांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। आता संप मिटत आल्यावर राज ठाकरे काय भूमिका मांडतात ते पाहावं लागेल। तर एसटी संपावर राज ठाकरे आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे, साम टीव्हीला तशी सूत्रांनी माहिती दिली आहे। आता संप मिटत आल्यावर राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात तेच पाहावं लागेल।